बोलार तुला सगळ्याला रडायला आलाय तिथं, कारण कसं आहे की बाबा एक मित्र म्हणून आम्हाला गर्व वाटते कवठे मंकाळ मध्ये की बाबा ही काहीतरी ना केलं बाबा. आता नाव उठणार की कवठे मंकाळची, हा कवठे मंकाळ मध्ये आहे एक जण कोणतरी. कधी अपेक्षा केली होती की तो थोडा मोठा कधी वाटतो खूपच बरा वाटतो खूपच बारीक खूपच बारीक. आणि खूप बरं वाटत की आमच्या भागातला एक म्हणजे आपला मित्रच बडा मोठा झाला. प्रेक्षकांना आवडलेलं म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो पहिलाच त्याचा पिक्चर रिलीज झाला त्याचा कोठे मकान त्याच्या गावात आणि सगळे त्याचे फॅमिली मेंबर्स कोठे मकानमध्ये सगळे लोक आले. आधी त्यांच्या आपण माहिती केला सर त्याच्यानंतर आपले प्रशांत बघिरे त्यांचे मामा येते तर आज आपण बघूया ते पण आले पिक्चर बघायला. तर मी असं बोललो होतो की सगळी फॅमिली आल्या पण मामा पण आले तर आता मामा पण जाणून घे काय वाटत पिक्चर काय वाटलं तुम्हाला. छान वाटलं पिक्चर बराट आशिष त्याला मिळो हीच अपेक्षा. आता तुम्ही सांगा तुम्ही आता आपलं प्रशांत आहे तुम्हाला ते लहानपणा सुरू झाला पक्षा की मग तुम्हाला काय वाटलं होतं का आता हा पडद्यावर एवढ्या मोठे येईल. नाही हे 4 वर्षापासूनच त्याचं स्टे आहे त्याला चांगल्या प्रतीने मिळायला लागलंय त्याचं मला सगळ्यात जास्त आनंद. विचार केलता का स्वप्न की बाबा आपला प्रशांत पडद्यावर एवढा मोठा येणार आणि एवढी माणसं बघायला येणार. माझी अपेक्षाच होती आणि त्याला मी जा म्हणून प्रत्येक वेळेला सांगतो. प्रशांत गोदगिरे रेडी पिक्चर आज फर्स्ट डे फर्स्ट शो इन कवठे मंकाळ आलेला होता. तर आम्ही सगळ्यांनी फॅमिली मेंबर कवठे मंकाळमध्ये सगळ्यांनी बघितला पण त्यांचा त्यांचा भाऊ स्वतः आज त्याचा पिक्चर बघायला लागला त्याचा मनात त्याला काय वाटते भावाचा पहिला शो आणि पहिला पिक्चर आलेला आहे ते त्याला जाणून घ्या. पहिला पिक्चर खूप छान बरं वाटलं आणि एवढ्या स्ट्रगल केला की मी लहानपणापासून एवढा आनंद झाला की त्याला पिक्चर अत्यंत महाराष्ट्रात चालू व्हायला लागला आहे त्यामुळे खूप खूप शुभेच्छा त्याला आणि एवढा भारी पिक्चर सिंग केला पाहिजे सांगताना त्यामुळे त्याचे आभार आहे शुभेच्छा देतो. मी युट्यूबर आहे मी पण युट्यूबर आहे. तर तुला काय वाटतं पिक्चर काय वाटलं काय बघितलं सर. पिक्चर बघायला गेलं तर खूपच छान होता म्हणजे त्याचं डायरेक्शन म्हणजे आणि स्टोरी परत त्याच्यामध्ये म्हणजे असं सस्पेन्स ही गोष्टी बऱ्याच होत्या बाबा हा पुढे काय म्हणजे ज्या गोष्टी इमॅजिन केल्या आहेत जसं की लास्टवाला जो सीन आहे म्हणजे अनइमॅजिन केल्या असं होऊ शकतं म्हणजे आपण एवढ्या गोष्टी केल्या बघितल्या पण असा कधी बघितला नव्हता. तर आमच्या प्रशांत गोदगिरे यांना खूप खूप शुभेच्छा आणि पिक्चर आवडला तर नक्कीच या बदायला आणि पिक्चर बघून जावा बोलता असे खूप सारे डायलॉग मस्त भारी भारी आहेत पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद. तर माझा जीवन तुकडा खूप जवळचा आणि आणखीन एक आहे ओमकार ते आपण ते रिपाट घ्यायचा आहे. तर आपला खास आता बोलूया तूच बोल विषय काय माहिती काय प्रशांतला पण माहितीये की जेवढं तो म्हणजे त्याची ऐकी नव्हती की नाही आपण जेवढं तो पाठिंबा लागला नव्हता की माझा कधी पिक्चर कधी येईल पण त्याच्यापेक्षा जास्त मी वाट बघत होतो की हा पिक्चर आता कधी रिलीज आहे. सगळ्यात मेन गोष्ट बोलायला गेलं तर म्हणजे सांगायचं कसं पण विषयाचा असतं की जेव्हा समज होतं की ते येतं ना पहिला ट्रेलर फक्त हिरोकड किंवा त्या प्रोड्युसर डायरेक्टर इतका हरकला होता तो की तो मला नुसतं तेवढं सगळं दाखवायला सलगरपर्यंत आला होता स्पेशली फक्त माझ्यासाठी. ती तेव्हापासून त्याला माहिती की किती क्लोज आहे पण हा डान्स शिकव मी डान्स करते आम्ही दोघं जण वर्कशॉपला पण होतो इकडे तिकडं आज कुठे तर वाटायला लागली की हा कम्प्लीट झालेला आहे आणि तो खुश आहे ते आहे पण त्याच्यापेक्षा डबल आमचा आनंद घडला डबल खुश आहे.
ओमकार माळे यांचा यूट्यूब चॅनल आहे ओम क्रिएशन म्हणून. तर आज हे पण बघायला वेळात वेळ काढून हा पण आमचा गँग म्हटलं आम्ही एकच गँग म्हटले तर आम्ही सगळे एकच गँग म्हटले तर विचार आज समोरच्या गाड्याचं ओपनिंग सुरू होत आहे तुम्हाला एकदम बोलला की बाबा आज पिक्चर रिलीज होणार आहे की चल जाऊ पिक्चर बघायला. त्यांना पिक्चरचं तिकीट वगैरे असं स्वतः तिकीटचं पिक्चर काढले मला माझ्या भावाला बोलू देत पिक्चर एकदम खूप मस्त आहे आणि त्याला सुद्धा खूप शुभेच्छा. त्याच्यापेक्षा पण वरती जाऊ दे आम्हाला ह्याच्यापेक्षा पण हिंदी पिक्चर मराठी पिक्चर ह्या लेवलला जाऊ दे. आणि त्याच्यासोबत मी असो सोनू असो विश्वास रुटी असो हे सगळे कलाकार आहेत त्याला खूप सपोर्ट करेन मी बरोबर आणि आपण ते अभिनंदन करतो की त्यांनी त्यांना फुल सपोर्ट केला. सर्वप्रथम छोटे त्यामध्ये त्यांनी फुलमध्ये फुला सपोर्ट केला जेणेकरून मी एकदम लहान गावचा किंवा गाव मानतो आणि आमच्या शेजारी घर आहे जेणेकरून फुल अडचणीवर अडचणी अडचणीवर अडचणी येत होत्या ते कौटुंबापासून सात ते आठ छोटस गाव शिंदेवाडी तिथं त्यांना असं आता सांगायला मला शिरच्या लाज वाटते की तो आमच्याबरोबर बाकी कामाला येत होता. प्रमोद बोलगिरे प्रशांतचा खास मित्र मी आणि प्रशांत एक वेळ ह्या असा धावपळीच्या ह्याच्यात मी आणि प्रशांत दोघांनी सोबत आम्ही सांगली मरीजला जात होतो. सांगली मरीज मधून जाता येता पिक्चरचे टाके फिल्म चित्रपट ते दिसल्यावरती आम्हाला असं वाटायचं की कधी ह्याचा रघील चित्रपटाचं पोस्टर कधी एकदा या पडद्यावरती या टाकीवरती लागल आणि कधी एकदा असं गणेशने वाटेल की आपला कौटुंबक शिंदेवाडी गावचा एक भाजी विक्रेता एवढ्या मोठ्या चित्रपटगृहात धडकेल आणि हे असं कधी वाटत नव्हतं पण एक वेळ असं झालं आम्ही जाता येता हा चित्रपट आम्ही असं इमॅजिन करत होतो की हा कौटुंबकिन जाताना देखील हा आम्हाला दिसतो की असं खास व्हायचा एक वेळ आपल्या मित्राचे ते लागेल हा हेअर कटिंगसाठी आलता आपल्या विद्यार्थ्यांना आणि आलेल्या पण कटिंगला बसला होता आणि आल्या तर मला म्हणला की तुला एक ट्रेलर आहे माझ्या दाखवायचा का ठीक आहे दाखवलं आणि दाखवला मला 2 मिनिटाचा ट्रेलर होता. सगळ्या आधी त्याची सगळ्या जवळच्या मित्रांनी दाखवलं 4-5 जणांना मी बघितला तो पिक्चर बोललो यार भारी कधी येणार आहे लॉकडाऊन पडणार लॉकडाऊन मध्ये बोललो आता काय रिलीज होणारच नाही पण याची चिंता होती नाही येणार पण कधी येणार लॉकडाऊन पडला लॉकडाऊन रिलीज नाही हा म्हटला 100% आता येणार आहे थोडे दिवस वाटलं जेव्हा येणार पहिला हिट आलं ट्रेलर टाकल्यानंतर मग आम्हाला कळलं तर आहे आता ते पण झी म्युझिकला टाकलं समजलं आम्हाला तसंच आम्हाला वाटतं बाबा व्हिडिओ बघताना की दाखवले आम्हाला पण हा कधी रिलीज करणार आहे कधी रिलीज करणार आहे आम्ही पण विचार केला त्याला दाखव की आला रिक्षा पाटील सर आले हिंदी पण मूवी बघितल्या तर या मूवी तर तुम्हाला आवडला त्याच्यामध्ये आमच्या तालुक्याचे
सिनेमा स्पेशलिस्ट त्यावेळी हा मुलगा तिथे भाजी विकायचा विकायचा आणि तेवढ्या सगळ्या मोक्यामध्ये एकतर कस्टमर जास्त असायचं कसं त्याचा आवाज त्याची भाषण शैली त्याची वक्तृत्व शैली आणि दुसरी गोष्ट कस्टमर आकर्षण करण्याची पॉवर असते कॅचरवरती आणि मी त्यावेळी हा जेव्हा वगैरे नाही त्यावेळी टायपिंग करायचो आणि माझं दुर्लक्ष विसरू येते म्हणत किती बरं रे बाबा ती मी आम्ही म्हणजे आम्ही क्लास म्हणजे आम्ही क्लास म्हणजे लहानपणापासून आम्ही आम्हाला त्या ऍक्टिंगची आवड आहे आमचा मित्र आम्हाला वाटत होतो बाबा त्या म्हणजे मी आता माझ्याशी बोललो होतो की बाबा हा शूटला जातो शूटला आम्हाला वाटत होतं हा शूटला जातो आम्हाला वाटत होते कारण का आम्ही तर कौतुक मग शूटला आम्हाला कोण बोलत होतो पण आज आम्हाला रिझल्ट खरोखर दिसला की आम्ही त्याला पडद्यावर बघितले की बाबा आमचा मित्र ऍक्टिंग करतोय काय तर करतोय पण आता आम्हाला वाटतं की हा पूर्ण स्टेज कवटे मका आता पेटवून ठेवला आता पूर्ण महाराष्ट्रात तर आग लावून टाकणार आहे तर आज त्याचा पिक्चर लॉन्च झाला असतो फेब्रुवारी कसा स्ट्रगल केला असतो येण्यासाठी लहानपणापासून पहिल्यांदा जेव्हा माझा शुक्ला चित्रपट रिलीज झाला होता त्यावेळेला मला म्हणून वाटत होतं बाबा आपण या क्षेत्रात काहीतरी करावं त्याच्यानंतर मग मी ऑडिशन वगैरे देत गेलो भरपूर ठिकाणी ऑडिशन वगैरे दिली सुरुवात माझी पहिली ऑडिशनची झाली सोलापूर मध्ये तिथून परत असं भरपूर ऑडिशन देत देत गेलो शेवटी पूर्णपणे वैतागून बस या पोझिशनला आलो होतो त्यावेळेला मला रगीचं ऑडिशन भेटलं आणि रगीचं ऑडिशन भेटल्यानंतर मी ते पण ऑडिशन असंच सोडून दिलं ऑडिशन दिल्यानंतर कारण ऑडिशनमध्ये सिलेक्शन होईल नाही होईल याची काळजी पण खरोखर त्या त्रिमूर्तीचे आभार दीपक सर योगेश सर राकेश सर त्यांनी मला सिलेक्ट केलं त्यांनी मला चान्स दिला त्यामुळं त्यांचे धन्यवाद आणि सर्व पब्लिकचे धन्यवाद त्यांनी चित्रपटाला येऊन मला साथ दिली त्यामुळे तुमचं सर्वांचे धन्यवाद आणि तसेच विनायक दादांचे पण धन्यवाद कारण त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी जिथं काय अडचण पडली रवींद्रदा असं चालले रवींद्रदांनी पण मला मदत केली त्यामुळे सर्व मित्रांचे मी मनापासून आभार धन्यवाद नाही प्रत्येक म्हणजे प्रत्येक मित्रांना वाटते बाबा की असावं असं काहीतरी की बाबा माझा मित्र काहीतरी करून दाखवावं काहीतरी कुठेतर स्टेजला जावं पुढे जाऊन काहीतरी करून दाखवावं की कवटे मंगळमध्ये प्रत्येक किंवा आमच्या गावामध्ये प्रत्येक जण म्हणतात की काय चाललं हे काय करतो आम्ही जरी काहीतरी व्हिडिओ बनतो काय यात काय नाही काय नसतंय तसं काही हे सगळं इथे दिसतंय की मेहनत केल्यानं होते म्हणा तुझं पुढचं प्लॅनिंग काय पुढं अजून असेच प्रोजेक्ट करत राहायचं तुला बरोबर मिळणार मला तर वाटतं तुला 100% त्या पिक्चरमधून तुला 100% तुला प्रोजेक्ट मिळणार आणि जरी तुला काय वाटलं बाबा की तुला मदत झाली आम्ही हमकास यासाठी तयार आहे आणि कवटे मंका पूर्ण तयार आहे काय तयार आहे का नाही